बुद्धिमान लोकांच्या सवयी आपण जर अंगीकारल्या तर आपली ही प्रगती निश्चितच होते एक बुद्धिमान लोक आपल्या मनातील गोष्टी कोणालाही बोलून दाखवत नाहीत ते फक्त कृती करतात दोन बुद्धिमान लोकांना स्वतःचं काम स्वतःच करायला आवडतं दुसऱ्यांची लुडबुड त्यांना अजिबात आवडत नाही बुद्धिमान लोक सर्वांबरोबर संवाद साधतात कारण त्यांना माहिती आहे की प्रत्येक माणसाकडून मिळणारा अनुभव त्यांना एक नवीन शिकवण देत असतो आणि त्याचा उपयोग त्यांच्या कामात होत असतो बुद्धिमान लोक त्यांचं प्रत्येक काम ठरलेल्या वेळेनुसार पूर्ण करतात रिकाम्या वेळेचासुद्धा ते पूर्ण उपयोग करून घेतात इतकंच नाही तर ते आपल्या पूर्ण कामाची लिस्ट आदल्या दिवशीच बनवून ठेवतात आणि त्याप्रमाणे कामं झालीत की नाहीत हे दररोज संध्याकाळी चेक करत असतात बुद्धिमान लोक काम पूर्ण झाल्यानंतरच इतरांना त्याच्याबद्दल माहिती देतात बुद्धिमान माणसं कधीही इतरांची तक्रार करत बसत नाहीत त्यांना माहिती असतं की माणूस म्हटला की तो चुका करणारच त्याच्यामुळे त्याच्या चुकात ते गृहीत धरून चालतात त्यामुळे त्यांना त्रास होत नाही बुद्धिमान लोक अपयशाला घाबरत नाहीत तर ते अपयशाला हत्यार बनवून परत आपल्या कामामध्ये व्यस्त होतात बुद्धिमान लोक खऱ्या खोट्या गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेतात इतर लोकांप्रमाणे ते अफवांवर विश्वास ठेवत नाहीत बुद्धिमान लोक नेहमी खऱ्याची साथ देतात आणि ते त्यांचे काम इमानदारी आणि सत्याने करतात ते कधीही कोणाची फसवणूक करत नाहीत बुद्धिमान माणसं कायम आपल्या कामामध्ये व्यस्त असतात दुसरे लोक काय करतात याचा त्यांच्या कोणत्याही गोष्टीवर ते परिणाम करून घेत नाहीत ते फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतात बुद्धिमान लोक नेहमी आपला वेळ वाचन लेखनात घालवतात कारण कोणतंही काम चांगल्या पद्धतीने करण्यासाठी वाचन खूप महत्त्वाचं असतं हे त्यांना माहिती असतं बुद्धिमान लोक कधीही आपल्या आत्मविश्वासाचं रूपांतर गर्वामध्ये करत नाहीत ते नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार असतात आणि स्वतःला परिपूर्ण बनवतात बुद्धिमान लोकांची अशी एक सवय असते की ते कोणतंही काम नियोजनानुसार पूर्ण होत नसेल तर ते स्वतःला दोष देतात ते काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतात ते नशिबाला दोष देत नाहीत बुद्धिमान लोकांना एकटं राहायला आवडतं कारण त्यांना असं वाटतं की लोकांमध्ये जर आपण राहिलो तर ते आपल्या ध्येयापासून विचलित होतील बुद्धिमान लोकांची अशी एक सवय असते ते पुराव्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वासच ठेवत नाहीत बुद्धिमान लोक आपला पूर्ण वेळ चांगले विचार करण्यामध्येच घालवतात बुद्धिमान लोक स्वतःशीच संवाद साधतात स्वतःशी साधलेला संवाद हा परमात्म्याशी संवाद साधल्यासारखा असतो यामध्ये आपल्या चुका आपल्याला कळतात आणि काय दुरुस्ती करायची हे देखील समजतं बुद्धिमान लोक दुसऱ्यांचा कायम आदर करतात त्यांच्याशी आदराने बोलतात बुद्धिमान लोक भविष्याचा विचार करून वर्तमानातच जगतात बुद्धिमान लोक नेहमी दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकतात आणि झालेल्या चुका पुन्हा करत नाहीत यापैकी तुम्हाला कोणते गुण लागू पडतात हे कमेंट करून जरूर सांगा दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा